नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणचं राजकीय वातावरण दिवसेंदिवस तंग होत असताना ज्या पद्धतीनं या ठिकाणी लोकमत झालेलं आहे की पोलिसी बळाचा वापर करून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर, गणेश नाईक समर्थक नगरसेवकांवर दबाव आणला जातो आहे, त्यांच्या केसेस उकरून काढून साम दाम दंडभेदचा वापर करत या ठिकाणचं राजकीय वातावरण पूर्णपणे भयभीत आणि गढूळ झालेलं आहे. उदाहरणार्थ रामाशिष यादव यांच्यावर पुढचा प्रयोग आहे. त्यांना धाकट दपशा दाखवून वेगवेगळ्या प्रकारची आमिषं देत जबरदस्ती करत या ठिकाणी त्यांच्यावरही हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारचं त्यांचं मत आणि आज मागणी आम्ही या ठिकाणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनजी सिंह यांच्याकडे त्या ठिकाणी केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं पार्शियल भूमिका पोलीस प्रशासनाची असता कामा नये, सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी काम करता कामा नये अशा प्रकारची भूमिका आज पोलीस आयुक्तांसमोर या ठिकाणी मांडलेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती केलंय, सांगितलंय की आपल्याला प्रशासन म्हणून कुठल्याही प्रकारची पार्शियल भूमिका घेता येणार नाही. आणि आम्हालाही आयुक्तांनी आश्वस्त केलेलं आहे की अशा प्रकारची कुठलीही पार्शियल भूमिका पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेतली जाणार नाही. आणि जर अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या, आमच्या निदर्शनास आल्या आणि त्याचे काही पुरावे मिळाले तर भारतीय जनता पार्टी आपल्या परीनं या ठिकाणी उग्रपणे भूमिका घेईल. हेही आजच्या या भेटीच्या निमित्तानं या ठिकाणी सरकार आणि प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो. रामाशिष यादव यांना भीती आहे, त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवपूर्वक खोट्या केसेस चा दबाव आणण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या गोष्टींची तपशीलवार या ठिकाणी चर्चा करत आम्हाला पोलीस आयुक्तांनी प्रशासनाने आश्वस्त केलं आहे की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नवी मुंबईमध्ये होणार नाही. इम्पार्शियलपणे नवी मुंबईची लॉ अँड ऑर्डर त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम कुणाचाही मुला इजा न ठेवता करू अशा प्रकारचं आश्वस्त केलं. सर, काय नाही, यांची मोडस ऑपरेंटिस ठरले. वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या केसेस काढायच्या, त्यांच्यावर दबाव आणायचा, दबाव आल्यानंतर त्यांना भीती दाखवायची आणि अशा पद्धतीनं त्यांना बेजार करून तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेमध्ये या तर तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही दूर करू अशा प्रकारचे एक मोडस ऑपरेंटिस ठरले. आणि त्याला एकेकाला सापळा लावण्याची जी त्यांची या ठिकाणी प्रक्रिया झाले त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आयुक्तांच्या निदर्शनास आणलं. नाही, आता तरी काँग्रेस तसं कुठे आघाडीवर दिसत नाही, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी, बरोबर आहे ना संजीवजी, हेच मला वाटतं या प्रक्रियेत आघाडीवर असताना दिसत आहेत. नाही, तशा प्रकारचे फिलर्स आम्हाला कार्यकर्त्यांकडून आले. गवते प्रकरणामध्ये तशा प्रकारचा हस्तक्षेप झाल्याच्या गोष्टी आमच्याकडे पक्ष पातळीवर आल्या आणि मग पक्षाने त्या ठिकाणी मला खास करून नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पाठवलं. आपल्याला माहीत आहे ते एकच ठाण्याचे नेते शिवसेनेचे या ठिकाणी प्रभावशाली आहेत, किंबहुना त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेत असतात. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित होते आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी देखील अशाच पद्धतीने शिवसेनेने नगरसेवक फोडून 18-38 पर्यंत पोहोचली होती. नाही, कुठलेही पक्ष असो, कुठलीही सत्ता असो, मला वाटतं लोकशाहीमध्ये निर्भयपणे लोकप्रतिनिधी असले पाहिजे, मतदार असले पाहिजे आणि जनता असली पाहिजे. त्याच्यामुळं कुठलंही सरकार असो, कुठलंही पक्ष असो, त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये दबावाचं वातावरण असता कामा नये. भंडारामध्ये आगीमध्ये होरपळून नवजात बालकांचा जो मृत्यू झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी घटना अत्यंत दुःखद आहेत आणि हृदय हेलावणारी अशी आहे.
मी सर्वप्रथम त्या मृत बालकांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतो. त्यांना हे दुःख पचवण्याची क्षमता परमेश्वर देवो. त्याचबरोबर ज्यांनी इतर बालकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला, ते वॉर्डबॉय असतील, नर्सेस असतील, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. परंतु या बालकांच्या मृत्यूच्या अनुषंगाने सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या त्या इलेक्ट्रिक सिकमध्ये असणाऱ्या दोषांमुळे, शॉर्ट सर्किटमुळे, तिथल्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे आज या निष्पाप नवजात बालकांचे मृत्यू गेलेले आहेत. मला वाटतं अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण रुग्णांमध्ये अनेक कमतरता आहेत, अनेक दोष आहेत. कुठे यंत्रसामुग्री नाही, मशनरी नाही म्हणून मृत्यू होत आहेत, कुठे त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेमध्ये कमतरता आहेत म्हणून अशा प्रकारच्या घटना होत आहेत. या घटनेच्या अनुषंगाने राज्य सरकारने या ठिकाणी गांभीर्यानं ग्रामीण भागातील जी उपरुग्णालयं आहेत किंवा सामान्य रुग्णालय जिल्ह्याचे आहेत, या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेऊन अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत याची तात्काळ एक कृती आराखडा या ठिकाणी बनवण्याची आवश्यकता आहे. कारण हे सरकार दुर्घटनाग्रस्त सरकार झालेलं आहे. रोज दोन चार घटना घडत आहेत, रोज त्या ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि निष्पाप लोकांना आपला जीव गमावावा लागतो आहे. मला वाटतं सरकारने जरा त्या ठिकाणी या व्यवस्थेकडे अत्यंत बारकाईनं, संवेदनशीलतेनं लक्ष देऊन विषय हाताळला पाहिजे. त्यात अशा प्रकारच्या भंडाराच्या घटना वारंवार होतील जे आपल्या राज्याला त्या ठिकाणी शोभा देणार नाही. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.